चलो ऑफिस मध्ये पोहोचलो. यस यस यस. अरे आता माझी बॉस आली की कल्टी मारतो ना, परमिशन काढतो आणि कल्टी मारतो. अरे मी पण एक्साइटेड आहे पिकनिकसाठी यार. किती वर्षांनी जातोय पिकनिकला आपण. हा ए काय नाही रे, आता आठवडा झाला नवीन बॉस आली, कल्टी मारतो रे तिला. तुला माहिती आहे ना आपण कसे आहोत. हा अरे करू ना मजा, त्यात काय आपल्याला. या या या. हा अरे तिचीच वाट बघते आलो. यस व्हॉट इज हॅपनिंग देअर. आय वॉन्ट डिलिव्हरी टुडे नाव इट्स. नो नो, आय एम नॉट अलाउडेड. नो आय एम नॉट. आय हॅव टू डॉटर्स, बोथ आर गर्ल्स. नो ओवर ना आउट. अल्फा रॉजर मी आय नमकीन मॅम. मी आय मुमकीन. मी आय मुनमुन सेन मॅम. काय म्हणतात ते. मे आय कम इन. या या कम इन. या मी तुम्हाला सांगते काय म्हणतायत ते. ओ येस मॅम. या तुम्ही आत या. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. व्हॉट द हेल. काय झालंय. ही फाईल मी तुम्हाला चेक करायला देते. सॉरी मला वाटलं कॅच कॅच खेळतोय. शट अप. हे काय आहे, ही फाईल कसली आहे माहितीये. बॉक्स फाईल. हे बघा तुम्ही बनवलेली बॅलन्स शीट आहे, यात चेक करा काय याच्यात. येस मी रात्रभर मेहनत करून ही बॅलन्स शीट बनवली मॅम. रात्रभर मेहनत करून. येस मॅम. तुम्ही ही अशी बॅलन्स शीट बनवली. येस मॅम. किती मिस्टेक्स आहे त्याच्यात, किती कॅल्क्युलेशन मिस्टेक. काय कामं करता का झोपा काढता. हा रब्बेश. आणि एक मिनिट जरा दाखव. हे काय हे बॅलन्स शीटच्या कॉर्नरला हे कसले चित्र काढले तुम्ही. मोर पोपट. हे काय हातात कलश घेतलेली बाई. हे काय हे कसले खुडा काढले तुम्ही. जस्ट डेकोरेशन म्हणून. ते डेकोरेशन करायला तुमची रिक्षा आहे ही. हास्य जत्रेत हरवलेल्या धनशी जर काही एक्सप्रेशन देऊ नका. प्लीज ही बॅलन्स शीट नीट चेक करा आणि नंतर मला मेल करा. प्रॉपर गो आत्ता. हो आत्ता आत्ता. आत्ता मधले व्हेरिएशन कसले देताय. हो आत्ता. आज आत्ताच का तुम्हाला पिकनिकला जायचंय. हो नाही मला नाही मॅम. सॉरी मी अशा गोष्टी नाही या कामाच्या आड नाही आणत मॅम. प्लीज प्लीज स्वतःचं काम करा मिस्टर चौगुले. येस येस. तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी कळतीये का. येस मॅम. नाही नाही कसं आहे, आत्ताच नुकतंच थर्ड क्वार्टर सुरू झालंय. येस मॅम. पहिल्या दोन क्वार्टरमध्ये आपल्याला कंपनीला प्रचंड लॉस झालाय तुम्हाला कळतंय का. येस. थर्ड क्वार्टर नंतर मी तुमच्याकडे काय अपेक्षा करायला पाहिजे. नागिन डान्स. थर्ड क्वार्टर नंतर मी नागिन डान्स करतो. फोर्थ क्वार्टर नंतर मी ओकतो. काय चाललंय तुमचं. युअर टॉकिंग रॉट. जा प्लीज ते दुरुस्त करा. गो. तुम्हाला कशाचे पैसे मिळतात असं वाटतंय तुम्हाला. नाही नाही मी जस्ट जात होतो ते त्या वेळेला ते काम करा. जा. ओके. गुड मॅन. गुड नाईट. गुड नाईट. गुड डे मॅम. आजा काम करा. तुम्हाला चिक्की आवडते. त्याचं काय मध्ये. नाही एक जनरल विचारतो. बॅलन्सशीटचं काम मीच करणार. बॅलन्सशीटचं म्हणजे तुम्ही म्हणाल की बाबा मीच करणार. येस यु आर राईट. मला चिक्की खूप आवडते. तेच मला वाटतं. म्हणजे माझा नवरा सतत मला चिक्की आणून देतो. म्हणजे मी रुसले चिडले म्हणजे नाही मला काही पटलं तर लगेच तो चिक्की काढतो आणि माझा मूड खुश एकदम. मला वाटलंच लाडूला चिक्कीच आवडणार. लाडू आणि चिक्की तुम्हाला आवडणार. खूप आवडते मला लाडू चिक्की. खूप आवडते आय टेल यू. खूप लाडूल आहे तुम्हाला नवऱ्याने. लाडावून तर ठेवलंच आहे त्याची लाडाची बायको. दॅट्स व्हॉट आय एम सेइंग की मला चिक्की लाडू खूप आवडतो. फक्त सुतार फेणी नाही आवडत. चला अपडेटसाठी काय काय ऐकायला लागतं तुझ्या. नाही मी जर आता एक समजा म्हणजे जस्ट एक तुम्ही मला बाबा एक 5 मिनिटात मला सोडलं बाबा जा बाबा लोणावळ्याला मला तर येताना मी चिक्की घेऊन येऊ शकतो तुमच्यासाठी. काही गरज नाही. हे माझ्याकडे चिक्की आहे.
घरी खूप आहे. माझ्या नवऱ्याने कालच मला आणून दिलेली चिकीचे पॅकेट. थँक्यू सो मच. पुण्याहून येताना भाकरवडी पण आणू शकतो म्हणजे मी जर भाकरवडी आहे. माझा भाऊ आहे ना पुण्यातच राहतो, त्याने कालच माझ्या हातात भाकरवडी ओळसी. भाकरवडी पण तुम्ही आणली. ते लोणावळ्याच्या तिकडे एक सुंदर नगर नावाचं गाव आहे, 30 किलोमीटर आत आहे, तिथे काही संबंधच नाही आहे. तिकडे तिखट शेव फार छान मिळते, ती मी आणू शकतो. सुंदरपूर माझं माहेर आहे. चला आदल्या दिवशी स्क्रिप्ट देतो ना, तेच चुकीचं आहे. फाईन फाईन या, म्हणजे सगळं सगळंच तुमच्याकडे आहे, त्यामुळे काही तसा काही प्रॉब्लेम नाही आहे. यू वॉन्ट? नाही नाही, हे नो प्रॉब्लेम. ओके देन आय विल हे. हा मूव मूव फास्ट. हा एक मिनिट, काय काय होत? आई ओके, हफडे पाहिजे. एक मिनिट तुम्ही बसा प्लीज. मला एकदम ना ते मला हल्ली वरच्यावर असं होतं. मला एक मिनिट, मला ना एकदम ते मध्ये सुद्धा झालेलं. डॉक्टर म्हणाले हफडे काय घरीचा बरं वाटेल. मी नेहमी असं करतो, आज तसंच या क्षणाला मला तसं होतं. ऑपरेटर जरा एमडींना फोन द्या. एमडींना कशाला फोन करताय तुम्ही? नाही कसं आता तुम्हाला बरं वाटत नाहीये ना, मला त्यांना कळवायला हवं. कसं आहे अकाउंटंट ही फार महत्वाची पोस्ट आहे, तिथे असं आजारी म्हणून चालणार नाही. आय हॅव टू रिप्लेस इट. ओके, मला त्यांना कळवायला हवं ना. नाही जस्ट ऍसिडिटी, तसं काही प्रॉब्लेम नाही. वा हा आय एम ओके. दरवेळेला असंच होतं, थोडी ऍसिडिटी ढेकर गेला ना की बरं वाटतं. आय एम ओके नाव. आर यू शुअर तुम्ही ओके आहात? ऑफिस आहे, शेतावर नाही आहे तुम्ही. आय एम ओके, आय एम परफेक्टली ऑल राईट. काहीच हा नका देऊ एमडींना. आय सी. ओके थँक्यू. झाली, कारण संपली. थकलो. हा यु आर ओके नाउ? येस मॅम. हा प्लीज कामली काम. हॅव अ नाइस डे मॅम. थँक्यू. खूप वेळ झाला सांगू ना. एक वेळ जी नाही, जस्ट गोइंग. आय एम जस्ट गोइंग मॅम. हॅलो. हा 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 बोलाई. काय म्हणाली? अगं मी कामात आहे ना आई. मग काय ग? बरं दे विशालला फोन दे. विशाल बाळा असं करू नको राजा, मी कामात आहे ना. मग कामात आहे की नाही हे बरं, रडू नको राजा. ऐक ना विशाल. हॅलो ओर म्हणजे ना मॅम, एनिथिंग रिक्वायर्ड फॉर माय साईड? नाही काय झालं मॅम, मला जरा कळेल का? ऍक्च्युली माझा मुलगा हो चौघुले. मुलाचं नाव चौघुले का ठेवले? मी तुम्हाला सांगते ना, माझा मुलगा मिस्टर चौघुले. जस्ट रिलॅक्स. इट्स नॉट टाइम टू रिलॅक्स. प्लीज कम मॅम, प्लीज बसा. मला मुलांचं काही कळतच नाही. अच्छा, कुठे बसायचं? इथे. प्लीज बिहेव युअरसेल्फ. एक तर मला आधीच खूप टेन्शन आहे. मॅम काय झालं मला सांगा. मुलगा हो माझा. कॅन आय हेल्प यू? काय सांगा मला जरा. आता मला तो म्हणतोय की ते गरब्यामध्ये काय तुमचं वाजवतात ते बेंजो. बेंजो हा, तो बेंजो त्याला शिकायचा आहे. आता मी कसं शिकू शकते हे सांगा मला. तुमच्या कोणी ओळखीचं आहे जो कोणी बेंजो वगैरे असं वाजवतो? डू यू नो समबडी एल्स? जर कोणी असेल तर तुम्ही त्याला हाफडे द्याल. हाफडे तो एवढा वेळ नको शिकवायला. आठवड्यातून 2 दिवस आला तरी परडे देईन मी त्याला. तासाचे जे काय होतील ते मी देईन. ऍक्च्युली मीच आहे. म्हणजे तुम्ही? आम्ही आमच्या सोसायटी तिकडे सगळं एरिया आहे ना, तिकडे मी स्वतः माझा बेंजोचा बिझनेस. काय सांगताय खरंच भाई तुम्हाला? खरंच नवरात्रीचे 9 च्या 9 दिवस मी असतो. अरे बापरे, तुम्ही माझं खूप मोठं टेन्शन संपवलं. येस येस येस. म्हणजे खरंच तुम्हाला वाजवता येतं? ऑफकोर्स. तुम्ही माझ्या मुलाला शिकू शकाल विशाला? वाय नॉट, वाय नॉट मी तुमच्या मुलाला शिकवेन. वाव, दॅट्स नाईस. मला काय आहे ना, इन्स्ट्रुमेंटची वगैरे गरज नसते. म्हणजे मी तोंडी बेंजो पट्टू आहे. तोंडी बेंजो पट्टू म्हणजे तोंडाने मी हे वाजवतो. इंटरेस्टिंग. मी व्हिडिओ करते आणि माझ्या मुलाला पाठवते. पण ते हाफ डेचं नक्की. हो बघू बघू, हाफ डे काय तुम्ही सांगाल तर सुट्टी वाटेल ते देईन मी तुम्हाला. मी मॅनेज करते, तुम्ही जरा प्लीज ते करून दाखवा मला. सुरुवात अशी करायची आहे, तुम्ही रेकॉर्ड करा. दिदितांग 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 दिंग तिंग
एकदा याच व्हिडिओ मध्ये माझ्या लेकासाठी म्हणा विशू आय लव यू, विशू आय लव यू, पुन्हा एकदा विशू आय लव यू, विशू आय लव यू. नाइस, सुपर्ब, सुपर्ब. आता मला हाफ डे मिळू शकतो का? हो जरूर, का नाही. या या नक्की या, सोमवारी मात्र फोन करून या. शुअर, सोमवारी फोन करून या. हा, आता तुमचा हा थ्रिलर व्हिडिओ आहे ना, तो मी एमडी पर्यंत पोहोचवते. एमडी पर्यंत का नाही, तुम्हाला नसते टॅलेंट दाखवायचा फार आगाऊ पण असतो ना, तो त्यांच्यापर्यंत पण पोहोचू दे ना. त्याच्यात तुम्ही विशू आय लव यू असंही म्हणाला आहात. विशू म्हणजे विशाल तुमचा मुलगा? नाही नाही, विशाखा म्हटलं अरे विशू असं होऊ शकतं ना, तुम्ही हे मलाच म्हणाले असं मी प्रूफ करू शकते. अरे अरे, याला काही अर्थ नाही. प्लीज माझ्या पाया पडावा, पाय माझ्या नाही पडायला.